मोर्चा, लग्न, इतकंच काय अंतयात्रा देखील। आता तुम्हाला यातलं काहीही करायचं असेल तर पोलिसांच्या परवानगीची गरज लागू शकते। मोर्चाचा एक वेळ ठीक आहे, पण लग्नाची वरात नाहीतर मोठी अंतयात्रा काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागली। तर नव्या अतिशय कडक कायद्याअंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा गृह विभागाने तयार केलाय। त्यानुसार दहशतवाद, बंड, जातीय हिंसाचार यांना आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याचं सांगितलं जात आहे। यात कामगार कर्मचाऱ्यांचे संप, जन आंदोलन यावर अंकुश ठेवला जाईल। 100 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असलेल्या कुठल्याही खासगी कार्यक्रमासाठी पोलिसांची पूर्व परवानगी आवश्यक असेल। कायद्यामुळे पोलिसांना निरंकुश कारवाईचे अधिकार मिळणार आहेत। नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये 10 वर्षांपूर्वी विशेष जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे। याच धर्तीवर या नव्या अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा तयार झालाय। तो राज्य सरकारच्या वेबसाईटवर हरकती आणि सूचनांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। हा कायदा आला तर सरकार विरोधात आंदोलन करता येणार नाही अशी भीती विरोधकांना वाटते। आपल्या सरकारच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, कुणी विरोधात बोलू नये, कुणी विरोधात लिहू नये, कुणीही कसलंही मत व्यक्त करू नये, म्हणून हा कायदा आणायचा। सरकारच्या विरोधात बोलल्या गेल्यामुळं अनेक जणांना, अशा राज्यकर्त्यांनी अनेक आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी जेलमध्ये घातलेलं आहे। त्यांचं काय कारण? तर फक्त सरकारच्या विरोधात बोलले। मूलतः आमचा जो विरोध आहे या मसुद्यालाच आहे, कारण हा मसुदा पूर्णपणे अलोकतांत्रिक आहे आणि हा अंतर्गत हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यामुळे या संदर्भामध्ये आमची भूमिका अतिशय कठोर आहे। इतकंच काय, खुद्द सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनंही या मसुद्यावर टीका केली। कायद्याचं राज्य म्हणजे पोलिसांचं राज्य नाही, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। जर हे पोलिसांचं राज्य झालं, जर हे पोलीस स्टेट झालं, तर लोकशाही, स्वातंत्र्य याचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, याचा अनुभव आपण अनेक ठिकाणी घेत आलेलो आहोत। शिवसेनेला विश्वासात न घेता या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे। यावर टीका सुरू झाल्यानंतर आता लोकांच्या खासगी कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही असं सांगण्याची वेळ सरकारवर आली। आंदोलनांवर टाच आणणाऱ्या या कायद्याला विरोध करण्यासाठीच व्यापक आंदोलन करण्याचा इशारा विरोधक आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे। त्यामुळे आता कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे। सध्याच्या मसुद्यानुसार कायदा झाला तर राज्यात आणीबाणीसारखी निरंकुश सत्ता पोलिसांना मिळेल अशी रास्त भीती व्यक्त होती आहे। दिनेश दुखंडे आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।